नमस्कार, ओम साईराम। स्वागत आहे तुमचं आपल्या गाव निसर्गाच्या आणखीन एका नवीन आणि छानशा ब्लॉग मध्ये। तर आज ब्लॉग थोडा खास होणार आहे। तर थोडंसं का आम्हाला तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारायचा आहे आणि त्याचं तुम्ही आता लवकरात लवकर आम्हाला उत्तर द्या, तर म्हणजे आम्हाला पण कळेल का मग आम्ही पुढचा व्हिडिओ बनवू का नको बनवू। तर प्रश्न असा आहे का, समजा आता आमच्या वावरातले पण सगळे कामं आवरलेले आणि थोडंसं आपल्याला ब्लॉगमधून थोडंसं वेगळं पण काहीतरी दाखवता येईल, तर मला बरेचशा अशा कमेंट येत राहत्या का तुम्ही तुमच्या गावाकडचे रेसिपी शेअर करा आमच्यासोबत। पण रेसिपी शेअर करायला थोडं जास्त टाईम लागतो व्हिडिओ बनवायला आणि तेवढा टाईम आमच्याकडे नसतो, कारण रेसिपी शूट करायची म्हणल्यावर त्याच्यामध्ये भरपूर काही विडिटिंग येते। पण मग आता रानातले कामं सगळे आवरलेले, तर मग आता मोकळा वेळ आहे आमच्याकडं एक दोन महिने तरी। तर मग ताईला म्हणलं मी का गई मी पण वाचित असते प्रीतीचे कमेंट। तर बऱ्याचशा म्हणजे आपल्या गृहिणींचं म्हणणं असतं, म्हणजे आपल्या मैत्रिणींचं म्हणणं असतं का तुमच्या गावाकडच्या रेसिपी तुम्ही शेअर करा। तर मग आम्ही म्हणलं करू काहीतरी एक छोटासा प्रयत्न। तर ताई पण कमेंट वाचित राहते, तिला पण असं वाटलं, ती म्हणे चालन आपण करू प्रयत्न। पण मग मी म्हटलं हा छोटा एक व्हिडिओ बनवू, म्हणजे तुम्हाला काय वाटतं आमच्या गावाकडच्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि कमेंट करून सांगितलं तर तुम्ही कुठून बघताय आमचा व्हिडिओ, म्हणजे कोणत्या आपल्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातून गावातून कुठून बघताय तर ते पण सांगा, म्हणजे आम्हाला पण कळन का आमची व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत्या। आणि ताई पण आता कॅमेरा समोर म्हणजे छान बोलती, तिला पण खूप छान कमेंट येत आहे। तुम्ही सवय मला पण झालेली आहे काम पाहून आणि प्रीतीबरोबर तर ती पण आता कमेंट वाचली, तर म्हणजे तिला त्या कमेंटनी पण अजून थोडी पॉझिटिव्ह एनर्जी तयार होती त्याच्यामध्ये का आपल्याला पण छान बोलता येतोय। तर आम्ही आमचा निर्णय सांगितलाय तुम्हाला, तर तुम्ही पण तुमचा निर्णय नक्की लवकर सांगा का तुम्हाला आमच्या गावाकडच्या रेसिपी बघायला आवडन का, म्हणून मी हा छोटा व्हिडिओ बनवला। तर लवकरात लवकर सांगा, पुन्हा भेटू आपण एका नवीन आणि छानशा ब्लॉग मध्ये। तोपर्यंत बाय बाय।